नमस्कार मित्रांनो, मी अमित भुतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भुतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिक्कर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी जी प्रायमरी बेसिक डॉक्युमेंट किंवा प्राथमिक डॉक्युमेंट जी आहेत त्याची माहिती विस्तृतपणे घेणार आहोत. मित्रांनो, दोन प्रकारचे डॉक्युमेंट एक आपल्याला लागतात, एक म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. हे जे प्रायमरी डॉक्युमेंट आहेत हे सर्वसाधारणपणे परमिट रूम बिअर बार जे चालू करतात किंवा ज्यांची चालू करायची इच्छा आहे त्यांच्याकडे स्वतः असतात, म्हणजे पर्सनल डॉक्युमेंट आणि जागेचे डॉक्युमेंट हे प्रायमरी डॉक्युमेंटमध्ये येतात. तर सेकंडरी डॉक्युमेंट म्हणजे काय, तर ह्या कागदपत्रांच्या ह्या डॉक्युमेंटच्या आधारे आपण इतर लायसन्स काढत असतो, जसं की शॉप ऍक्ट, फूड अँड ड्रग आणि पोलीस व्हेरिफिकेशन, जी काही नंतर आपण काढतो ती सेकंडरीमध्ये येतात. आणि बेसिकली प्रायमरी डॉक्युमेंट म्हणजे काय, तर जनरली एक 10 ते 11 प्रायमरी डॉक्युमेंट आहेत. ओके, त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ह्या व्हिडिओपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता काही दिवसापूर्वी, त्यामध्ये आपण जागा कशी निवडावी, भागीदारी करावी का नाही करावी, अगदीच करायची असेल तर कशाप्रकारे करावी, किंवा जागा निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टी बघाव्यात, भाड्याची घ्यावी का, तर भाड्याची घेताना कुठली काळजी घ्यावी, स्वतःची असेल तर काय काय लागतंय, परिवारातल्या इतर सदस्यांच्या नावानं जर जागा असेल तर काय काळजी घ्यावी किंवा काय करावं लागतं, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी देत आहे. तुम्ही जर हा डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा आणि नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओ पाहायला या. आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणारी प्रायमरी बेसिक डॉक्युमेंट काय आहे, तर एकंदर ही 10 डॉक्युमेंट आहेत. यामधली जी 6 डॉक्युमेंट आहेत ही KYC डॉक्युमेंट किंवा आपली डॉक्युमेंट आहेत, म्हणजे आपल्या ओळखीची डॉक्युमेंट आहेत, म्हणजे लायसन्सी ज्याला म्हटलं जातं, ज्याच्या नावानं काढायचं आहे ते लायसन्सी, याची 6 डॉक्युमेंट लागतात. तर नंतरची जी 4 आहेत ही ज्या ठिकाणी आपल्याला परमिट रूम बिअर बार सुरू करायचा आहे त्या जागेची ही 4 डॉक्युमेंट आहेत. ही 10 जी डॉक्युमेंट आहेत बेसिक डॉक्युमेंट आहेत ही आपल्याकडे असतील तर आपण परमिट रूम बिअर बारची प्रोसेस सुरू करू शकतो आणि सुरू लगेच करायला पाहिजे असं माझं मत आहे. तर आता आपण डॉक्युमेंट बघूया. पहिले डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड. जनरली आपण ज्यावेळेस प्रोप्रायटरशिप किंवा इंडिव्हिज्युअल काढतो तर इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन किंवा कंपनी रजिस्ट्रेशन करायची काय गरज नसती. पॅन कार्ड हे आपलं प्रोप्रायटरशिपचं एक प्रूफ आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये करणार असाल तर सर्व भागीदारांचे आपल्याला पॅन कार्ड लागतात, ठीक आहे. तुमचे 2 भागीदार असतील, 3 भागीदार असतील, किंवा जर तुम्ही LLP जर करणार असाल किंवा भागीदारी फर्म तुम्ही रजिस्टर केलेली असेल तर तुम्हाला सर्व भागीदारांची, याशिवाय तुमच्या LLP किंवा भागीदारी संस्थेचं देखील पॅन कार्ड लागतं, ठीक आहे. दुसरा आहे मुद्दा आधार कार्ड. सर्व लोकांची, म्हणजे पर्सनल जर तुम्ही असाल तर तुमचं आधार कार्ड आणि भागीदारीत असाल तर, आता मी भागीदारीचं दरवेळी सांगणार नाही हे लक्षात ठेवा, भागीदारी संस्था असेल तर सर्व भागीदारांची आणि त्या भागीदारी संस्थेचं आपल्याला डॉक्युमेंट लागतात. म्हणजे भागीदारी संस्थेचं काय लागतं, तर रजिस्टर भागीदारी पत्र आणि त्या भागीदारीचं पॅन कार्ड, त्या भागीदारी संस्थेच्या नावानं पॅन कार्ड मिळतं ते पॅन कार्ड, ठीक आहे. आता आपण भागीदारी हा विषय या ठिकाणी संपूया आणि दुसऱ्या डॉक्युमेंटकडे आपण वळूया, जे आहे आधार कार्ड. पहिलं पॅन कार्ड, दुसरं आधार कार्ड. आता आधार कार्ड प्रत्येकाकडेच असतं, परंतु अनेक लोक शंका काय विचारतात, आम्ही मुंबईला राहिला आहे, आमची जागा सांगलीला आहे, कोकणात आहे, नगरला आहे, यवतमाळ, बरेच लांब लांबच्या ठिकाणावरनं बरेचसे फोन येत असतात पूर्ण महाराष्ट्रातून, किंवा अगदी काही जणांचे फोन येतात की मी परदेशात आहे आणि जे काय असेल ते. तर तुमचं पॅन कार्ड ज्या ठिकाणचं असेल त्या ठिकाणचं चालतं, असं काही नाही आहे की ज्या ठिकाणी तुम्ही परमिट रूम बिअर पॅन कार्ड म्हणले मी आत्ता, आधार कार्ड, ज्या ठिकाणचं तुमचं आधार कार्ड आहे कुठलंही असू शकतं, महाराष्ट्रातलं नाही. आता हे तुम्ही बघून घ्या की बाहेरच्या राज्यातून, अगदी आता आम्ही सातारात राहतो तर सातारा सांगली कोल्हापूरला जर तुम्ही बघितलं हायवेला तर बरीच शेट्टी लोकांचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. त्या शेट्टी लोक महाराष्ट्राच्या बाहेरची असली तरी ती महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतायत,
त्यांचं आधार कार्ड जे असतं त्यांचं आधार कार्ड हे कर्नाटकचं असतं, परंतु तरी पण त्यांच्या त्या आधार कार्डवर त्यांना महाराष्ट्रामध्ये बार सुरू करता येतो आणि सुरू केलेला आहे. त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी असती, ती ह्या व्हिडिओचा मुद्दा नाही आहे. तर मला ह्या दुसऱ्या मुद्द्यातून एवढं सांगायचं आहे की कारण का बरेच जणांचे फोन येतात की आम्ही पुण्याला आहे, आम्ही मुंबईला आहे जॉबला, मला आमच्या गावी गावा कुठेही असेल महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू करायचं आहे, मग काय मला ते आधार कार्ड देऊ का हे आधार कार्ड बदलून घेऊ का? तर तसं काही सुद्धा करायची आवश्यकता नाही आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना त्या ठिकाणी ऑप्शन्स असतात की बाबा परमनंट ॲड्रेस आणि चालू ॲड्रेस, त्या ठिकाणी आपण ते व्यवस्थित ॲप्लिकेशन फॉर्म भरताना बघून भरायचं आहे. सर्वच सेकंडरी डॉक्युमेंट काढताना ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ठीक आहे, दुसरा मुद्दा झाला आपला पॅन कार्ड. पॅन कार्ड महाराष्ट्रातलं कुठलंही तुमचं पॅन कार्ड नाही, सॉरी परत मी पॅन कार्ड म्हणतोय, आधार कार्ड महाराष्ट्रातलं नाही, कुठलंही तुमचं आधार कार्ड असलं तरी चालतं. ज्या ठिकाणी तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये ती वेगळी जागा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बार काढायचं आहे ती वेगळी जागा आहे, तरी त्याला काहीसुद्धा अडचण येत नाही. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे बघूया, फोटो. आता फोटो काय सांगायची गरज नाही, अगदी तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही स्कॅन करून घेतला तरी तो चालतो, किंवा आता सगळं आजकाल ऑनलाईनच झालंय, इवन लायसन देखील जे तुम्हाला मिळतं ओके ते सुद्धा आता ऑनलाईन मिळत आहे बऱ्याचशा. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे मागच्या ह्या 2-3 महिन्यापर्यंत काही ठिकाणी ऑनलाईन मिळायचं, काही ठिकाणी ते पुस्तक द्यायचे, परंतु आता एवढ्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन असाल बघितलं असाल तर बरेचशा लोकांना 30-40 लोकांची आपल्या ह्या 2-2.5 महिन्यामध्ये लायसन आलेले आहेत. तर सगळ्यांची लायसन, इवन बिअर शॉपीचं लायसन सुद्धा ऑनलाईन स्वरूपातच त्यांना मिळालेलं आहे. जे ट्रेडिशनल असं पिवळं पुस्तक यायचं ते पुस्तक आता ह्या 2-2.5 महिन्यात तर कुठंच मला बघायला मिळालं नाही. जवळपास 30-40 ठिकाणची लायसन्स मी वेगवेगळ्या जिल्ह्यातली बघितली. जवळजवळ सर्व जवळजवळ नाही 100% आता ह्या 2-2.5 महिन्यात जी काय आपल्या माध्यमातून लायसन आली 30-40 त्या सर्वांनाच ऑनलाईन स्वरूपाचं लायसन मिळालेलं आहे. तर असो, तर फोटो आपल्याला साधा फोटो स्कॅन करून घ्यायचा आहे किंवा प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडला आपल्याला एक आपला चांगला सेल्फी काढायचा आहे, कारण का तोच फोटो तुमचा जे आपण सेकंडरी डॉक्युमेंट काढतो त्या सर्वांवर येतो. म्हणजे फूड अँड ड्रगचा असू दे, शॉप ऍक्टचा असू दे, पोलीस व्हेरिफिकेशन करताना त्याच्यावरती येतो आणि फायनलला जे तुमचं लायसन येतं त्या लायसनवर पण तोच फोटो येतो. त्यामुळे मी तर सजेस्ट करीन की कुठला तरी आपला जुना पुराना पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून देण्यापेक्षा एक स्वतःचा चांगला करंटचा स्वतःचा एक सेल्फी चांगला काढावा. माग प्लेन बॅकग्राऊंड घेऊन, व्हाईट बॅकग्राऊंड घ्या किंवा ब्लू बॅकग्राऊंड घ्या, ग्रे बॅकग्राऊंड घ्या, हां असे प्लेन बॅकग्राऊंड घेऊन स्वतःचा चांगला सेल्फी काढावा आणि तो आपण त्या ठिकाणी अपलोड करावा. तो फोटो आपला लायसनवर पण येत असतो हे लक्षात घ्या. त्यामुळे लेटेस्टचा दिला चांगला. आता चौथी गोष्ट आहे सही, लक्षात घ्या. आता सहीच्या बाबतीत बऱ्याच जणांना काय वाटतं की सही मागतायत म्हणजे सही लागती म्हणजे आपल्याला जी डिजिटल सिग्नेचर लागती का काय, तर तशा प्रकारचं नाही. काही जणांनी डिजिटल सिग्नेचर काढलेल्या पण आहेत. आता कोकणातून जस्ट जाता कोकणातून एक चिपळूणच्या तिथं एक आहे आपल्याकडे केस आहे, तर त्या लोकांनी त्यांना कुणीतरी सांगितलं की नाही ते डिजिटल सिग्नेचर पाहिजे, त्यांनी 2-2.5 हजार रुपये घालून एक्साइज इन्कम टॅक्सला जी डिजिटल सिग्नेचर लागते जी पेनड्राईव्हमध्ये मिळती ती त्यांनी काढली. तर ती डिजिटल सिग्नेचरची आपल्याला अजिबात आवश्यकता नसती. एका कोऱ्या कागदावरती, शक्यतो पांढरा कागद असावा, त्याच्यावरती निळ्या पेननं सही करायची असती आणि त्याचा फोटो व्यवस्थित येईल, सही व्यवस्थित दिसल असा फोटो घेऊन तो कॉर्प करायचा असतो. कॉर्प करायचा म्हणजे ऍडजस्ट करायचा असतो. कारण का ही सही आपल्याला शॉप ऍक्टला, फूड अँड ड्रगला आणि इवन आपल्याला लायसन कॉपी जी मिळते त्या ठिकाणी पण ही सही आपली रिफ्लेक्ट होत असते. त्यामुळं कोऱ्या कागदावर पांढऱ्या निळ्या पेननं व्यवस्थित सही करायची आहे आणि ती व्यवस्थित कॉर्प करायची आहे. आणि अशी आडवीच जी ज्या ठिकाणी आपल्याला ती अपलोड करायची असती त्या ठिकाणी देखील त्यांनी अशी आडवी जागा आपल्याला दिलेली आहे पिक्सलमध्ये. म्हणजे प्रत्येकाचे पिक्सल, बरेच जण आपल्याला विचारतात अपलोड का होत नाही, तर त्याच्या मागचं कारण तुम्ही पिक्सल चुकवलेलं असतं किंवा पिक्सल बरोबर असेल तर तुमचं जे KB MB मध्ये जे लागतं ते तुमचं जास्त असतं. जनरली माणसं काय करतात, PDF फाईल काढतात आणि त्या PDF फाईलचं पिक्सल जरी जुळवलं तुम्ही तरी त्याचं जे वेटेज असतं, वेटेज म्हणजे किती KB ची MB ची फाईल आहे, GB ची फाईल आहे, ते
एक्साईजची किंवा फूड अँड ड्रगची किंवा शॉप ॲक्टची जी कॅपॅसिटी आहे ॲक्सेप्ट करायची त्याच्यापेक्षा जनरली जास्त असतं, त्यामुळे तुमच्या फाईल ॲक्सेप्ट होत नाही. त्यासाठी प्रोफेशनल माणूस पाहिजे असतो आणि त्याच्याकडे प्रोफेशनल सॉफ्टवेअर पाहिजे असतं, ज्यात फोटोशॉप वगैरे म्हणलं जातं, आमच्या तिथे फोटोशॉपच वापरतात, त्यामध्ये ते पिक्सल आणि KB लो केलं जातं. असो, तर चौथा पॉईंट आपण बघितला की सही. ठीक आहे, सही आपल्याला व्हाईट कोऱ्या कागदावर करायची आहे, डिजिटल सिग्नेचर आपल्याला अजिबात नको आहे आणि ती सही आपली लायसनवर देखील रिफ्लेक्ट होत असती, त्यामुळे व्यवस्थित डार्क निळा पेन घेऊन पांढरा कागद घेऊन व्यवस्थित सही करायची आहे. ठीक आहे, आता ह्या चार गोष्टी झाल्या आपल्याला सर्व सेकंडरी डॉक्युमेंट आपण जी सर्व काढतो त्याला ह्या चार गोष्टी लागतात. आता अजून ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या लागतात आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशनला. त्या कुठल्या कुठल्या लागतात? तर शाळा सोडल्याचा दाखला आणि रेशन कार्ड. आता शाळा सोडल्याचा दाखला का लागतो? तर ज्या ठिकाणचा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्या ठिकाणचं तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये तुमच्यावर त्या ठिकाणी कुठली केस, कुठला तुम्ही काय म्हणतात ते दंगाधोप्यामध्ये तुमच्यावर कुठली केस आहे का. आता ह्यामध्ये पण प्रश्न विचारला जातो की नाही आमची भाऊकीची जमिनीची केस आहे, म्हणजे त्याला दिवाणी स्वरूपाची म्हणलं जातं, तर तशी केसला काही सुद्धा अडचण येत नाही. केस कुठली बघितली जाते? तर फौजदारी स्वरूपाची. फौजदारी स्वरूपाची पण 138 असेल तर ती पण शक्यतो ग्राहक म्हणजे चालून जाते. लक्षात घ्या, 138 म्हणजे चेक बाउन्स. ओके, तर ती देखील त्या स्वरूपाची चालून जाऊ शकते. आणि दिवाणी केस असेल म्हणजे जमिनीच्या वादाच्या केसेस असतात, भाऊकीच्या वादाच्या, जमिनीच्या वादाच्या केसेस असतात, जमिनीच्या वादातून भांडणं झालेल्या नाही, एकानं झाला आत्ता आमच्या असं, मग ते आम्ही बदललं त्याच्या मंडळींच्या का आई वडिलांच्या नावानं लायसन केला तर मला लक्षात नाही, पण जस्ट तो म्हणला नाही माझी जमिनीची केस आहे, पण जमिनीची केसमध्ये भांडण्याची त्यात केस होती. तर तसं नका समजून घ्या, जमिनीची म्हणजे प्युअर जमिनीची वादावाद तुमची चालू आहे, जमिनीची, फक्त जमिनीची, जमिनीच्या अनुषंगानं भांडणाची मारामारीची केस नाही, प्रॉपर दिवाणी. लक्षात आलं? दिवाणी फौजदारी मायामध्ये आज तुम्ही परमिट रूम बेरबार काढतामुळे तुम्हाला कळत असावं असं मी समजतोय. तर प्रॉपर दिवाणी केस जर असेल तर कुठल्याही स्वरूपाची अडचण येत नाही. असो, आपण पॉईंट बघतोय, पॉईंटमध्ये आपण परत येऊया. तर आपल्याला लागतं काय? शाळा सोडल्याचा दाखला लागतो, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात त्याला, शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके, जनरली मला आठवलं आम्हाला इथं आम्ही जायचो तर ते म्हणजे दाखला दिन हातात, तर तो दाखला तुम्ही पण घेतला असेल, जर तुम्ही 30-40 असाल तर प्रायमरी स्कूलला वगैरे जास्त दंगा केला तर दाखला दिन हातात, मग तुम्हाला कुठल्या शाळेत, तर तो दाखला आपल्याला लागतो, शाळा सोडल्याचा दाखला. जनरली हा ओरिजिनल नसतो, ह्याची झेरॉक्सच असते, शक्यतो ती सर्टिफाईड ट्रू कॉपी असावी. शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला इंग्लिशमधनं जर म्हटलं जातं लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके, तर हा दाखला लागतो आपल्याला मागील 10 वर्षाचं तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या ज्या गावचं आहे त्या गावचं करण्यासाठी, सेम तुमचं रेशन कार्ड. ओके, रेशन कार्ड पण जनरली तुमचं मूळ गावचं असतं, त्या ठिकाणचं तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं मागच्या 10 वर्षातलं, की तुमच्यावर काय गुन्हेगारी स्वरूपाचे, बाबा कुठल्या राजकीय चळवळीमध्ये, राजकीय पक्षामध्ये नाही, चळवळीमध्ये वगैरे तुम्हाला कुठं काय दंड शासन अटक झाली आहे का, तुम्ही कुठल्या प्रबंधित ग्रुपचे मेंबर आहात का वगैरे, अशा प्रकारचे त्यांचे जे काही पॉईंट आहेत ते तुमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या, सर्व तालुके जनरली त्या ठिकाणी CPO ऑफिस वगैरे असतं, ते CPO ऑफिस सर्व पहिल्यांदा तुमच्या पोलीस स्टेशनला जातं, नंतर ते तुमच्या तालुक्यात, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात फिरतं, नंतर ते जिल्ह्याच्या ठिकाणी जातं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं ते सँक्शन होत असतं. यासाठी आपल्याला काय काय लागतं? तर तुमचं शाळा सोडल्याचा दाखला आणि रेशन कार्ड. याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी तुमच्या 2 ओळखीच्या माणसांचे नावं, पत्ता आणि फोन नंबर लागतात पोलीस व्हेरिफिकेशनला. ठीक आहे, नुसतं त्यांची नावं सांगितली, फोन नंबर सांगितले आणि पत्ता सांगितला तरी चालतं, त्यांना काही फोन वगैरे जात नसतात. 1-2 ओळखदार म्हणून त्या ठिकाणी एक कॉलम आहे, तो त्या ठिकाणी भरला जातो. त्यांचं संपूर्ण नाव तुम्हाला ओळखणार आहे, त्यांचा संपूर्ण पत्ता आणि त्यांचा फोन नंबर, हे पोलीस व्हेरिफिकेशनला. मुख्य डॉक्युमेंट कुठली लागतात हे जे सांगितले सेकंडरीचं सांगितलं, पण असो त्या अनुषंगानं थोडी माहिती अधिक तुम्हाला मिळाली.
ओके माझ्यामध्ये व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, परंतु ज्या लोकांना खरोखर परमिट रूम बिअर बार काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर हा व्हिडिओ एकदा नाही दोन दोन वेळा बघा, आणि हा व्हिडिओ बघायच्या आधी मागचा आपला व्हिडिओ जरूर बघा. असो तुम्हाला कळालं, पहिलं डॉक्युमेंट आपण बघितलं, ही झाली आपली 6 डॉक्युमेंट. पहिलं आपण बघितलं पॅन कार्ड, नंतर बघितलं आधार कार्ड, नंतर बघितलं फोटो, नंतर बघितली सही, आता बघितलं हे झाले बेसिकली KYC डॉक्युमेंट. यानंतर आपण बघितलं शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि रेशन कार्ड. ठीक आहे, आता ह्यामध्ये थोडंसं एक असं होतं की ज्यावेळेस महिलांच्या नावानं लायसन काढायचं आहे म्हणजे नवविवाहित मला असं म्हणजे आपण काय म्हणूया की तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावानं लायसन काढताय किंवा एखादी महिला स्वतःच्या नावानं लायसन काढतीये आणि तिचं लग्न बघा म्हणजे विवाहित महिला सांगतो मी, विवाहित महिलांच्या बाबतीत हा अडचण असं नाही, ही स्टेज आपल्याला करावी लागते. काय लागते तर तुमचं जर लग्न ह्या गेल्या 4-5 वर्षात 10 वर्षात झालं असेल, 5 वर्ष का 10 वर्षात ते बघायला पाहिजे मला पोलीसच्या वेबसाईटला, ओके पण 5 ते 10 वर्षात झालं असेल तर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या माहेरचं आणि सासरचं दोन्ही पण होतं. आता एक दुसरी केस आहे की जी मागाशी म्हणलं की माझ्या नावानं नाही मग आईच्या नावानं काढायचं आहे. आता तुमच्या आईंचं लग्न होऊन बरेच दिवस झालेले असतात, जनरली आपण हे झालो असतो 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला असतो, त्यामुळं त्या केसमध्ये दोन्ही ठिकाणचं पोलीस व्हेरिफिकेशन करायची आवश्यकता नाही आहे. परंतु तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावानं लायसन काढताय किंवा स्वतः महिला लायसन काढताय, तशा पण महिला आहेत, आता आमच्याकडे एक महिला आहे की पुण्याच्या आहेत, त्यांचे मिस्टर मर्चंट नेव्हीमध्ये आहेत आणि त्यांना लग्न होऊन थोडेच दिवस झाले आहेत, एक थोडेच दिवस म्हणजे एक बाळ आहे त्यांना, एक 5-6 वर्ष झाली आहेत आणि त्या आहेत त्या नागपूर साईडच्या आहेत, ओके आणि राहायला पुण्यात आहे. तर त्यांना त्यांच्या नावानं बियर शॉपी घ्यायची, त्या केसमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन त्यांचं पुण्याचं पण होणार आणि त्यांचं नाशिकचं पण होणार, म्हणजे दोन्ही साईडचं, माहेरचं पण होणार सासरचं पण होणार. लक्षात आलं, त्यांचं सासर आहे पुणे. ठीक आहे, मग हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावानं लायसन काढताय आणि तुमच्या लग्नाला 10 वर्षापेक्षा कमी कालावधी झालाय किंवा 5 वर्षापेक्षा कमी कालावधी झालाय, ते नक्की 5-10 वर्ष जर तुम्हाला ते जर केसमध्ये तुम्ही असाल म्हणजे ती जर ही जर तुम्हाला चौकशी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा, मी नक्की 5 का 10 वर्ष टाकेन, ओके मी चेक करीन आणि 5 का 10 वर्ष टाकेन. तर त्या कालावधीच्या पेक्षा कमी वेळेत जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला तुमच्या मिसेसच्या नावानं लायसन काढायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन दोन्ही ठिकाणचं केलं जातं. असो आता हे झालं आपल्याला पहिला मुद्दा, ही आपली डॉक्युमेंट लागतात, ही डॉक्युमेंट झाली 6 डॉक्युमेंट. आता प्रायमरी डॉक्युमेंट नंतरची 4 आहे, ती कुठली आहेत तर ज्या जागी तुम्ही परमिट रूम बिअर बार सुरू करणार आहे त्या जागेचा 7-12 उतारा, ओके 7-12 उतारा. ठीक आहे, हा 7-12 उतारा हा तुम्हाला तुमच्या गावच्या तलाठी ऑफिसमध्ये मिळतो, बरेच ठिकाणी म्हणजे आता सेतूमध्ये पण मिळतो. ठीक आहे, म्हणजे तलाठ्याकडे पण जायची गरज नाही, ऑनलाइन स्वरूपात 30 रुपये भरून वगैरे, 30 का 40 रुपये जे काय असेल ते माहीत नाही, तर तो भरून देखील तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचा 7-12 उतारा मिळतो. ठीक आहे, हा 7-12 उतारा तुमच्या जमिनीचा लागतो. यामध्ये काय आहे तर जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल, ओके सामायिक क्षेत्र म्हणजे काय, खातेफोड झालेली नाहीये, हा त्या 7-12 तुमची मस्त 10 नावं 50 नावं असू दे, नो इश्यू. परंतु तुमच्या नावात तुमच्या आई म्हणजे समजून चला जमीन तुमच्या वडिलांच्याकडून काही कारणानं तुम्हाला आली आहे आणि त्यात तुमच्या आईचं बहिणीचं भावाचं असं नाव आहे आणि खाली लिहिले सामायिक क्षेत्र आणि पुढे बाबा 1 एकर, तर ते जे सामायिक क्षेत्रातले जेवढे कोण तुमचे सहिष्यदार आहेत ह्या सगळ्यांची आपल्याला नाहरकत लागते. परंतु जर सेम कंडिशन आहे, परंतु ही जी 1 एकर जमीन आहे मग ही तुमच्या आईच्या नावानं 10 गुंठे, तुमच्या नावानं 10 गुंठे, बहिणीच्या नावानं 10 गुंठे, भावाच्या नावानं 10 गुंठे अशी त्याची आणेवारी पडली आहे किंवा हिस्सेवारी झाली आहे तर मात्र आपल्याला त्यांची सहीची गरज नाही. परंतु जर सामायिक क्षेत्र असेल, ही केस आता घरची सांगितली, काही काही वेळेस असं असतं दोन मित्र एखादी जमीन विकत घेतात सामायिकमध्ये आणि तिथं त्या दोघांचं नाव येतं खाली येतं सामायिक क्षेत्र पुढे 1 एकर, तर त्या केसमध्ये दुसऱ्याची पण नाहरकत लागल. हा परंतु तुम्ही दोन मित्रांनी घेतली 1 एकर, ह्याची 20 गुंठे, ह्याची 20 गुंठे किंवा ह्याची 8 आणे, ह्याची 8 आणे, तर त्या केसमध्ये आपल्याला त्याची गरज लागणार नाही. ओके 7-12 क्लिअर झाला, 7-12 आपल्याला लागतोच लागतो. हा 7-12 ऑप्शन काय आहे, काही ठिकाणी 7-12 मिळत नाही तर सिटी सर्वेचा उतारा, त्याला मालमत्ता पत्रक असं पण म्हटलं जातं किंवा त्याला प्रॉपर्टी कार्ड असं पण म्हटलं जातं.
लक्षात घ्या, 7-12 उताराला जनरली 7-12 उतारा म्हणतात, परंतु जे ठिकाणी सिटी सर्वे झालेला आहे, आता ग्रामीण भागामध्ये पण बऱ्याच ठिकाणी सिटी सर्वे झालेले आहेत, ओके, तर त्या ठिकाणी 7-12 मिळत नाही. काही ठिकाणी 7-12 बंद म्हणून पण शेअर येतो. आता आम्ही एक नागपूरची केस केली, त्या ठिकाणी 7-12 होता, तो 7-12 बंद असा होता. आम्ही विचारल्यानंतर मग कळलं की तो 7-12 बंद होऊन जस्ट ते क्षेत्र सिटी सर्वे मध्ये शिफ्ट झालंय आणि तो 7-12 बंद झालाय. असो, तर ज्या ठिकाणी 7-12 नाहीये त्या ठिकाणी ऑप्शन काय आहे, सिटी सर्वेचा उतारा, किंवा त्याला मालमत्ता पत्रक म्हणलं जातं, किंवा त्याला प्रॉपर्टी कार्ड देखील म्हणलं जातं. ठीक आहे, हा तुमचे जे सिटी सर्वेचं किंवा नगर रचना विभाग जो असतो, हा जनरली विभाग म्हणजे जिथं मोजणी वगैरे होती, हां, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुमचं जे मोजणीचं ऑफिस असेल, मोजणीचं ऑफिस म्हणून आमच्या इथं मोजणीचं ऑफिस म्हटलं जातं, हां, त्या ठिकाणी तुम्ही गेला. आणि तो पण उतारे आजकाल ऑनलाईन मिळायला लागलेले आहेत. मी अजून तो काढला नाही ऑनलाईन स्वरूपाचा, माझी प्रॉपर्टी ती सिटी सर्वेमध्येच येती, अजून आमच्या इथं मिळायला लागलं असं कळलंय, मी अजून काढला नाही आहे. असो, तर 7-12 किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा सिटी सर्वेचा उतारा, हे झाली 7वा पॉईंट. 8वा पॉईंट आहे 8अचा उतारा. आता 8अचा उतारा हे जर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर तुमची ग्रामपंचायत देती, नगर परिषद असेल तर नगर परिषदमध्ये, किंवा नगरपालिका असेल तर नगरपालिकामध्ये, आणि पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जे तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतं, म्युन्सिपॅलिटीचं ऑफिस असतं, त्या ठिकाणी हे तुम्हाला मालमत्ता पत्रक मिळतं आणि त्याच्याबरोबर टॅक्सची पावती असते. कर आपण जो भरतो आपल्या घराचा, घरपट्टी ज्याला ग्रामीण भागामध्ये घरपट्टी म्हणलं जातं, किंवा अतिग्रामीण भागामध्ये जर गेला तुम्ही जुन्या लोकांना तर ते चावडी भरली म्हणायची, चावडी भरली नाही तू मग तुला उतारा मिळणार नाही, तर ती चावडी किंवा त्याला आपण टॅक्स पावती म्हणतो शहरी भागामध्ये, चावडी असं ग्रामीण भागामध्ये शब्द आहे, तर ती चावडी भरली जाते, ती 8अच्या उतारावरती भरली जाते. फक्त 8अच्या उतारावर जेवढं तुमचं क्षेत्र तुम्ही बांधलेलं आहे त्याची नोंद असावी. काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की चावडी किंवा हे टॅक्स कमी बसावा म्हणून बांधलेलं असतं 1200 square feet आणि नोंद केलेली असते 400 square feetची, आणि परमिट रूम बिअर बारला 1200 square feetचा नकाशा बनवलेला असतो, आणि ज्यावेळेस आम्ही 8अचा उतारा बघतो तर त्या ठिकाणी 400 square feetची नोंद असते. मग हे नकाशा हे एवढं बारकाईनं एक्साईजचे अधिकारी पण बघितले जात नाहीत. आपलं प्रकरण मंजूर होतं किंवा रिजेक्ट होतं हे एक्साईजचे डिपार्टमेंटचे SP किंवा इतर होत नाही, तर हे होतं कलेक्टर ऑफिसला. लक्षात घ्या, हे आपलं प्रकरण मंजुरीसाठी फाईल बनवतात पोलीस, एक तुमची फाईल बनवतात, राज्य उत्पादन शुल्क विभाग एक तुमची फाईल बनवतो, त्यांचे रिपोर्ट देतात, आणि ते सगळी फाईल घेऊन हे जातं कलेक्टर ऑफिसांच्या कलेक्टर ऑफिसमध्ये. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये एक टेबल असतो, जसं तुम्ही इतर ठिकाणी जर तहसीलदार कार्यालयात गेला तर एखादा बिगर शेती विभाग असतो, एखादा मृदसंधारण विभाग असतो, असे टेबल असतात त्या ठिकाणी, ते त्या विभागाची कामं होतात. तसं कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्या एक्साईजचा टेबल असतो, आणि तिथले जे क्लार्क लोक आहेत किंवा तिथले जे साहेब लोक आहेत त्यांना ह्यातलं ज्ञान असतं, नॉलेज असतं. जनरली त्या टेबलचा माणूस शक्यतो बदलला जात नाही, किंवा बदली झालीच तर तो ज्या दुसऱ्या एरियामध्ये जातो, ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, आता कलेक्टर ऑफिस जिल्ह्यात असतं, ज्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो त्या ठिकाणी तोच टेबल त्याला शक्यतो मिळतो. असं काही लॉ नाही आहे, पण शक्यतो तोच टेबल मिळतो, कारण का त्यांना तो अनुभव असतो की काय बघायचं आहे. मग ते अधिकारी तुमची फाईल बघत असतात, चेक करत असतात. मग ह्याच बाबतीत नाही, सर्व बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, हां, हे जे आपले फाईल रिजेक्ट होती किंवा फाईल सँक्शन होती हे एक्साईजचे अधिकारी नाही करत, तर हे कलेक्टर ऑफिस करतं. मग ते कलेक्टर तो जो माणूस असतो तो रिपोर्ट त्या कलेक्टरला देतो की बाबा रिजेक्ट, कलेक्टर साहेब त्याच्यावर फक्त सही करतात, आणि ते काम चालतं ते कलेक्टर ऑफिसमध्ये. तो जो एक्साईजचा बघणारा टेबल असतो त्या टेबलला सगळं काम चालतं, मग त्या ठिकाणी हे बघितलं जातं. असो, आपण 8वा पॉईंट बघत होतो की 8अचा उतारा, 8अचा उतारा कुठे मिळतो हे तुम्हाला कळालं. हा, आता काही वेळेस आपण ऑनलाईन स्वरूपाचा 8अचा उतारा काढतो, सॉरी 7-12 उतारा काढतो, त्याच्याबरोबर पण एक 8अच्या उताऱ्याची प्रिंट मिळते, तर ती चालत नाही. लक्षात घ्या, ती 8अच्या उताऱ्याची प्रिंट काय असते की जर समजा तुमच्या 7-12 उताऱ्यामध्ये बरीच नावं आहेत, 40-50 आता आहेत माझ्या 7-12 उताऱ्याच्या 30-30, 40-40 नावं आहेत, तर त्यात तुमचं स्पेसिफिकेशन तुम्ही काढता, हां, मग ते तुमचं स्पेसिफिकेशन त्या 8अच्या उताऱ्याचं ते तुमच्या जागेचं असतं, तो आपल्याला चालत नाही. 7-12 उतारा लागतो आणि 8अचा उतारा लागतो, हा तुमच्या ज्या त्या जागेवर जे बांधकाम आहे त्या बांधकामाचं डिटेल दर्शवणारा उतारा असतो, आणि हा 8अचा उतारा कुठे मिळतो, तर जे तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ज्याला म्युन्सिपॅलिटी म्हटलं जातं, या ठिकाणी तुमच्या बांधकामाची जी नोंद झालेली असती त्याचा उतारा असतो, त्याला 8अचा उतारा, त्याला नमुना, गाव नमुना 8अ
असं जनरली ग्रामीण भागामध्ये वरती लिहिलं असतं, असा आडवा असतो तो, उभा नसतो, असा असा आडवा असतो, असे बरेच कॉलम 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 असतात वरती, मालमत्ता क्रमांक किंवा ग्रामपंचायत मिळकत क्रमांक असतो वरती, गाव नमुना 8 अ, तुमच्या गावाचं नाव बिऊ, स्थापना कधी झाली, ते सगळं असतं. मग इथं तुमचा ग्रामपंचायत घर क्रमांक, तुमचं नाव, किती क्षेत्र आहे, मग तिथे लिहिलं असतं स्वरूप, दगड वीट माती पत्रा किंवा स्लॅबची बंजीम, 4 खोल्या, संडास बाथरूम, असं थोडक्यात वर्णन असतं. मग इथं घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल, हे जी घरपट्टी असते ही आपली जी घराचं क्षेत्रफळ असतं त्याच्यावर ठरतं. पाणीपट्टी म्हणजे जर तुम्हाला पाण्याची तुम्ही कनेक्शन घेतलं असलं तर ते पाणीपट्टी किती वर्षाला हे असतं. इवन तुम्ही पाणी जरी कनेक्शन घेतलं नसलं तरी तिथं पाणीपट्टी थोडीफार आकारली जाते. ती कशाची असते, जे सार्वजनिक पाणी जे गाव सप्लाय करत असतं त्यातला तो तुम्हाला थोडासा हिस्सा आलेला असतो. वीज बिल, वीज आकार किंवा वीज बिल असतं, हे वीज बिल पण कुठलं, तुम्ही जे वीज वापरता त्याचं नसतं, जे गावानं सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला जे दिवे लावलेले असतात त्याचं सामुदायिक वीज बिलाचा तुमचा हिस्सा असतो, असं टोटल असतं. आणि खाली ग्राम विकास अधिकारीचा सही शिक्का असतो, ह्याला 8 अ उतारा म्हटलं जातं. ठीक आहे, हा 7-12 उतारा आणि 8 अ उतारा हा झाला. यानंतर बांधकाम परवाना, 26 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, नॉनस्टॉप व्हिडिओ चालू आहे मित्रांनो, अजिबात मी कुठेही काही बघत नाही आहे आणि कुठंही हा व्हिडिओ मी कट पण करत नाही आहे आणि एडिट पण नंतर केला जात नाही, हा व्हिडिओ आहे असा अपलोड केला जातो तुमच्या माहितीसाठी. तर जर खरंच तुम्हाला माझ्या कष्टांना सॅल्यूट करायचं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, अजून आहे पुढे व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नंतर शेवट माझ्या परत लक्षात येईल नाही असो. तर नंतर 9वा मुद्दा आहे बांधकाम परवाना. मित्रांनो, बांधकाम परवाना आता ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट जाता ग्रामपंचायत आता बांधकाम परवाना द्या म्हणला तर जनरली जे अधिकारी आहेत त्यांना आम्हाला 2014 आम्हाला आदेश आहे, जी आर आय आम्ही देऊ शकत नाही असं सांगतात. तर ह्याच्या मागचं कारण असं की तुम्ही तिथं 100% सांगितलेलं असतं की बाबा आता मी बार टाकतोय, आता मी बार टाकतोय. आता ह्याविषयीची एक खूप छान ऑडिओ क्लिप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जरूर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिथं ह्या कागदपत्रांची यादी पण मी टाकेन, याशिवाय ती जी ऑडिओ क्लिप आहे ती पण टाकेन आणि इतर काय सेकंडरी डॉक्युमेंट काय काय लागतात ते पण मी टाकेन. ओके, प्रायमरी डॉक्युमेंट, सेकंडरी डॉक्युमेंट, व्हॉट्सअप ग्रुपची आपल्या लिंक टाकेन, त्याला तुम्ही जॉईन व्हा आणि अजून एक टाकेन आपल्या जो जुना व्हिडिओ आहे त्याची लिंक मी त्या ठिकाणी अजून टाकेन. असो, चला आपण 7वा मुद्दा बघितला, 9वा मुद्दा बघतोय आता आपण की बांधकाम परवाना. बांधकाम परवाना जर तुम्ही सँक्शन करून घेतला असेल प्लॅन वगैरे तर तुम्हाला नगररचना विभाग बांधकाम परवाना देतो, नसेल सँक्शन घेऊन घेतला प्लॅन तर तुम्हाला ग्रामपंचायतमधले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीओ साहेब देऊ शकतात. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही जर त्यांना परमिट रूम बिल टाकणारे असं सांगितलं तर जनरली ते द्यायला टाळाटाळ करत असतात. तर तुमच्याकडं सदर इमारतीचा जुना, किती जुना, 92 असू दे, 2007 असू दे, 2010 असू दे, 14 असू दे, कितीही जुना तुमच्याकडे बांधकाम परवाना असेल तरी तो या ठिकाणी चालू शकतो, काही अडचण येत नाही. उलट खरा बांधकाम परवाना जुनाच असतो, तोच खरा असतो. ठीक आहे, हा झाला बांधकाम परवाना. दुसरा विषय बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजे बांधकाम नकाशाप्रमाणे पूर्ण झाले आहे अशा स्वरूपाचा एक 4 ओळीचा दाखला असतो. हा दाखला पण तुम्हाला तुमची ग्रामपंचायत किंवा नगर परिषद किंवा नगरपालिका हे देऊ शकते. परत बांधकाम परवान्याला आणि बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याला सेम इश्यू येतात, बऱ्याच जणांचे फोन येतात साहेब ग्रामपंचायत बांधकाम परवाना देत नाही, ग्रामपंचायत बांधकाम पूर्णत्व दाखला देत नाही. तर त्याच्या मागचं 101% कारण असतं की तुम्ही जाऊन त्या ठिकाणी हे सगळं प्रोसेस व्हायच्या आधीच तुम्ही जाऊन काय विचारलं असतं, बांधकाम परवाना विचारलं नसतो, तुम्ही जाऊन विचारलं असतं आम्हाला परमिट रूम बिअर बारला NOC देणार का, म्हणून तुम्ही विचारलेलं असतं. आणि त्यामुळं ते तर तुम्हाला ते त्रासच जातं, त्याच्यावरती आपले तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला या, त्याच्यावरती क्लिप आहे ती जरूर बघा. ठीक आहे, तर ते मिळतच नाही. परंतु जे कॉमनली दाखले आहेत तुम्ही त्यास असं म्हणू शकता, काय नाही मी पंतप्रधान योजनेचं प्रकरण करतोय, मुद्रा लोन करतोय, त्यासाठी जरा साहेबांनी, बँकेच्या साहेबांनी जरा बांधकाम परवाना, बांधकाम पूर्ण दाखला मागितलाय, देतात, मिळतो, माझ्याकडे आहेत अख्ख्या महाराष्ट्रातले दाखले, माझ्याकडे येत आहेत, बघतोय मी, दिले जात आहेत.
ठीक आहे, काही नसतं. बांधकाम परवाना म्हणजे सदर गट नंबर आपला टाकला असतो, गट नंबर म्हणजे जो 7-7-12 असतो, तो सदर गट नंबर मध्ये यांना शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून परवानग्या घेऊन बांधकाम करण्यास इकडे इकडील अमुक ग्राम सोसो ग्रामपंचायत काही हरकत नाही, सदरचा दाखला अमुक अमुक यांच्या मागणीवरून दिला, बस एवढा असतो बांधकाम परवाना. यानंतर ह्याला म्हटलं जातं परमिशन पण म्हटलं जातं, बांधकाम परमिशन. हां, आणि दुसरं आहे बांधकाम पूर्णत्व दाखला, याला जर म्हटलं जातं बांधकाम कम्प्लिशन, परमिशन अँड कम्प्लिशन. ओके, त्यात पण असं असतं की बाबा सदर यांनी अमुक अमुक रोजी परवानगी घेऊन अमुक अमुक रोजी सदर नकाशाप्रमाणे बांधकाम पूर्ण केले असून सदर बांधकामाची नोंद ग्रामपंचायतीने अमुक अमुक मालमत्ता क्रमांक म्हणजे जो 8-14 असतो तो नंबर टाकला जातो यामध्ये घेतलेली आहे, बस खाली सही शिक्का असतो. हा पूर्णत्व दाखल्याला म्हटलं जातं परमिशन. हे जे नमुने पण तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघायला मिळतील, फ्रेश मिळत आहेत, खूप जणांना त्रास होत आहेत त्याचं परत परत मी सांगतोय, कारण की तुम्ही आधीच जाऊन तिथं दौंडी पिटलेली असते की मी परमिट रूम बिअर बार टाकतोय. सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही परमिट रूम बिअर बार सुरू करताय हा खरं पहिल्यांदा सांगायला पाहिजे मुद्दा, पण असं तुम्ही इथपर्यंत आला त्यामुळे तुम्हाला बोलून झाला की आळीमिळी गुपचिळी, म्हणजे कुणाला सुद्धा सांगायचं नाही की तुम्ही परमिट रूम बिअर बार सुरू करताय. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ अर्धा तासापेक्षा जास्त झालेला आहे आणि माझ्या मते तुम्हाला जी प्रायमरी डॉक्युमेंट आहेत याबद्दल सर्व डिटेल माहिती समजली असेल, कळाली असेल, तर जरी पण तुम्हाला ह्या डॉक्युमेंटबद्दल काय शंका, अजून काय माहिती पाहिजे असेल किंवा आणि काय अडचणी असतील तर जरूर मी माझा नंबर कमेंटमध्ये देतो, जरूर मला फोन करा. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतो, पण संपवण्यापूर्वी एक मी तुम्हाला विनंती करतो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला शेअर जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.